दारू पिऊन गाडी चालवताय तर सावधान, कारण तुम्हाला आता थेट जेलची हवा खावी लागणार आहे. असंच काही कोल्हापुरात घडलंय. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एकाच वेळी 12 जणांना जेलची हवा खावी लागली आहे. कोल्हापुरात दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल न्यायालयाने 12 जणांना 21 रुपये दंड तर केलाच, यासोबत 2 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झेड खान यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली होती. या वाहनधारकांवर कारवाईसाठी कोर्टात खटला दाखल केला होता. संशयित 12 जणांना मोटर वाहन कायदा कलम 185 नुसार मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. दारू पिऊन गाडी चालवणं एकाच वेळी 12 जणांना जेलची हवा खायला लागण्याची ही कोल्हापूर जिल्ह्यातील मोठी घटना आहे. दारूचे सेवन करून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांच्यावर कारवाई करण्याची मोहीम शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत करण्यात येत आहे. रोज 2-3 याप्रमाणे दारू पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती मिळून येतात. त्यासंबंधी त्यांच्यावर कोर्टात खटले पाठवण्यात येत आहेत. बरेचसे खटले प्रलंबित आहेत. नुकतंच माननीय न्यायालयातून 12 व्यक्तींना 2 दिवस साधी कैद आणि 2100 रुपये दंड प्रत्येकी अशा प्रकारे शिक्षा केलेली आहे. तरी वाहन चालकांना आवाहन आहे की त्यांनी दारूचं सेवन करून वाहन चालवू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदेशीर कारवाईची मोहीम रोजच्या रोज राबवण्यात येत आहे. त्यामुळे दारूचे सेवन करून वाहन चालवण्याचे स्वतःवरील दुष्परिणाम आणि आपल्या कुटुंबावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत सहकार्य करावे. महत्त्वाच्या न्यूज अपडेट्ससाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.